नापिकी आणि कर्जबाजारीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत आढावा घेण्यात आला. दुष्काळाने होरपत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या चिंतेने ग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जानेवारी ते मे महिन्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा 70 वर पोहोचला आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील 14, फुलंब्रीतील 5, पैठण मधील 13, सिल्लोड तालुक्यात 7, सोयगाव आणि खुलताबाद तालुक्यात प्रत्येकी 3, कन्नड मध्ये 6, गंगापूर मध्ये 4 आणि वैजापूर तालुक्यात सर्वाधिक 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यानुसार 70 पैकी 20 प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आली आहेत. तर आर्थिक मदतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व 45 प्रकरणांना आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच असल्याने 5 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.